पहिला चेंडू फुल्लर लेनचा, तर या चेंडूला फील्ड केला गेलाय, गॅदर केलाय चेंडूला, मिडविकेटला एकच धाव मिळते, सुरुवात झाली. खराब चेंडू होता, पहिला चेंडू फुल्लर लेनचा मिळाला होता, परंतु समाचार काही चांगला मिळाला नाही, मोठ्या धाव्याचा आकडा मिळाला नाही. मात्र सिंगल के साथ सुरुवात झाली आहे, स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. इथे श्री गणेशा केला टीम जय हनुमान खोनी संघाने, आणि अतिच्या बॅटमधून आलेली सिंगल होती. श्री गणेशा झालाय. सकाळ श्री असावी बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम, गणपती बाप्पा मोर्या. पहिल्या चेंडूचा खेळ आणि स्पीडअप करा थोडं पंच, वन करत चला, कारण की आज अंतिम दिवस आहे, त्या कारणानं वेळ खूप कमी राहणार आहे. दुसरा चेंडू प्रमोदसाठी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर डायरेक्ट हिट जरूर झाले, परंतु अंपायर सांगते क्रीजमध्ये अति सुखरूप पोहोचला आहे, तो का ओढावला होता. मात्र इथून संपन्न केली आहे एक धाव, रन्स दोनवरती आहेत, पहिलं षटक आहे, शांत राहील. आमच्या निवळी गावाचे सहकारी आमच्यापासून रजा घेत असताना काही हरकत नाही आहे, पुन्हा एकदा आपल्याला यावं लागणार आहे संध्याकाळी. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि दोन धावा आमच्या समवेत. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कुणाल निवळे, त्या समवेत असणार सौरव चव्हाण, रुपेश चव्हाण. चौकार पावर शिलार टीम, कृपया आयोजकांसमवेत आपण भेट घ्यावी, आपल्याला मी विनंती करेल. चौकार आला, हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मागील चेंडूवर नजाकत दाखवली, यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र या चेंडूवर मिळाली निराशा. टोटल सहा धावा जमा झाले आहेत आणि ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आमचे वनविभागाचे वनपाल सन्माननीय दीपकजी चव्हाणसाहेब त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करेल आणि स्वागत झालं आहे त्यांचं विकेटने, जिथे विकेट गमावला आहे जय हनुमान खोनी संघाचा विकेट मिळाला आहे. अतिच जाणार या वेळेला माघारी, आनंद मोरे साहेबांचं देखील स्वागत आहे. त्या समवेत आहेत या मंचावरती नितीन उतेकर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मानदेही देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांची मानदेही. आणि स्पर्धा म्हटलं तर त्या स्पर्धेला प्रेक्षक वर्ग नसेल तर त्या स्पर्धेला अर्थ उरत नाही, आणि व्यासपीठ म्हटलं तर मान्यवर, आणि मान्यवर नसल्याशिवाय या व्यासपीठाला देखील अर्थ लाभत नाही, असे मान्यवर देखील आपल्याला लाभलेत. हॅलो, 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 हॅलो.
नवीन बैटर दक्षत सिंगोले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता पहिल्या चेंडूवर खाता देखील ओपन केला, मात्र पहिल्या षटकाचा खेळ अर्थातच किरणच्या गोलंदाजीचा खेळ संपला. एक चौकार आला या षटकामध्ये, एक विकेट मिळाला, सलामीला आलेला आतिश माघारी गेला आणि 3 नंबरच्या क्रमांकावरती फलंदाज दक्षत मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय दीपकजी सावंत साहेब देखील इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित आहेत महेश सावंत. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करेल आणि त्यांना विनंती करतो मी की आपण खऱ्या अर्थानं आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हावं, कारण की आपली जागा या मुख्य व्यासपीठावरती आहे आणि या सामन्यांचा आस्वाद आपण व्यासपीठावरती येऊन घ्यावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि स्कोर कार्डमध्ये टोटल 8 धावा आहेत. एक चौकार, एक विकेट, आतिश मागे गेला आहे. दक्षत मैदानामध्ये आला, सिंगल घेतली, प्रमोद आणि दक्षत डबल घेतली आहे पहिल्या चेंडूवरती आणि तदनंतर 8 धावा जमा झाल्यात. प्रमोद सायकेरेनकडे गोलंदाजीसाठी पहिला चेंडू, गोलंदाज अतुल याचा होता आणि ऑल ऑन द ग्राउंड चेंडू चालला होता, मात्र सिंगल मिळते मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. केवळ एक कवचावरून चौकार आला, एक बाउंड्री आली जरूर, परंतु तदनंतर कमबॅक केला, गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वापसी दिली, विकेट देखील त्याने मिळवला. अर्थातच किरण एक महत्त्वाची भूमिका त्याची मॅचमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी साकारली गेली आहे. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळाला, एकदा चुरण्याचा प्रयत्न करत होते मात्र इथे अपयश मिळत आहे. डॉट बॉल जातोय, दक्षत सिंगोळे यावेळेला हवेमधून चेंडू खेळलाय, वन बाउन्स अचूक त्याने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती मात्र केवळ आणि केवळ सिंगल मिळाले. चेंडूकडे पाहत राहणं ग्रामीण क्रिकेटर्सकडून होणारी खऱ्या अर्थानं ही मोठी चूक आहे. शेवटपर्यंत चेंडूवरती पाहत राहिला फलंदाज, क्षेत्ररक्षकाला वेळोवेळी पाहावं लागतं, त्याशिवाय त्याला चेंडू पकडणं कठीण जाईल. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट मिळतोय गोलंदाजांना आणि त्या वेगाच्या जोरावरती अरबाजने मात्र एक चांगली पारी खेळली आहे, ती आठवणीत राहील कशा पद्धतीने एक वेल जजमेंट केलेली पारी केली जाते. मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती लामाज गावाचं दमदार व्यक्तिमत्व अर्थातच सचिन चव्हाण साहेब उपस्थित होत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर आपण जाऊया मॅचकडे. हा देखील लॉंग ऑफला फटका खेळला, डिपिक्स्टाकवर पॉईंटला चेंडू डीपमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मिळते इथे देखील 2 धावा. स्कोअर कार्ड हळूहळू पुढे जरूर चाललाय, 12 धावा इथे, मात्र अगदी गोलंदाजी भन्नाट वेगाने सुरू आहे. अतुलचे कठीण असणारे मारे इथे मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे फलंदाज प्रमोद याला. 12 धावा हा देखील ऑल ऑन द ग्राउंड चेंडू चाललाय, सिंगल मिळाले दक्षत चिंगोळे, अगदी वेगाने आलाय चेंडू, उचून फेकण्या अगोदर त्याची दुसरी धाव कंप्लीट झाली. 3रा धावेचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावांवरती आता समाधान मानावं लागेल. बॅकिंग चांगली आली, त्याला बॅकअप चांगला मिळाला आणि त्या कारणास्तव या 3रा धावेला रोखलं गेलं. अन्यथा यष्टीरक्षकाकडून कलेक्शन चुकलं होतं, चेंडू सरळ निघून चालला असता थर्डमॅन बाउंड्रीकडे, मात्र इथे केवळ आणि केवळ 2 धावा मिळतात. टोटल 14 धावा जमा झाल्यात. पहिली इनिंग आहे, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. याच्या अगोदरच्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. हे षटक समाप्तीनंतर 14 आहेत, अर्थातच या षटकामध्ये विकेट मिळाला नाहीये, मात्र केवळ आणि केवळ 10 धावा खर्ची केल्या. त्याचा 6 धावा या षटकामध्ये खर्ची केलेत. लॉस ऑफ दी 1 विकेट कोणी टीम 10 फलकामध्ये केवळ 14 धावा घेऊन आहे आणि आता इथून हात मोकळे केले जाऊ शकतात. कोणी टीमकडे देखील दक्षत सारखा गोलंदाज आहे, फलंदाजीसाठी तो मैदानामध्ये आलाय देखील आणि एक चांगला ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स देणारा खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहे
आणि कदाचित आता हवाई सफर होऊ शकतात. मात्र गोलंदाजीसाठी हर्षद आलाय, युवा गोलंदाज टीम मिसपोर्ट कवाड अ संघाचा. हा देखील खूप वेगाने चेंडू आता येतो आणि सगळे वेगवान गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाले मिसपोर्ट कवाड संघाच्या माध्यमातून. आणि इथे देखील एक वेगवान गोलंदाज उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सज्ज झाला आहे. गणेश पाटील सर आणि राजेंद्र वजागे सर ग्रीन सिग्नल देते तिसऱ्या षटकाला. इथून मार्गक्रमण केलं जाणार आहे. आता तिसऱ्या षटकामध्ये हात मोकळे केले जाणार का की विकेट राखले जातील शेवटच्या षटकापर्यंत, कारण धावा कमी आहेत. पहिला चेंडू अगदी बाहेर, क्रीजच्या बाहेर आतळला आणि नो बॉल पंचांनी सांगितलंय. नो बॉल आहे आणि त्यावरती येणाऱ्या पुढील चेंडूवर मिळणारी फ्री हिट आहे. म्हणजे अतिरिक्त नवीन काही करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न आता वापसी देणार काय कोणी टीम संघाला, कारण की जिथे धावा कठीण बनवत्या तिथे मात्र इच्छू घडवले. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जरूर पोहोचेल, मात्र फ्री हिटची संधी त्याला बनवून ठेवेल की इथून डायरेक्ट हिट जरूर केला असता. विकेट किपरने चान्सेस बनले होते, क्रिएट झाले होते चान्सेस, मात्र संपन्न झाले दोन धावा. इथे जवळपास विकेट मिळण्याच्या दाट शक्यता होत्या, मात्र फ्री हिटची संधी जिथे गोलंदाजाने मागील चेंडूवरती चूक केली आणि पुढच्या चेंडूवर संधी बनून राहिली दक्षत सिंगोळेसाठी आणि तो दोन धावा घेत क्रीजमध्ये. 17 धावा इथून जमा होतील खात्यामध्ये. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्यावरती होता, पॅडवरती चेंडू होता, एलिबेशन मिळालं जिथपर्यंत क्षेत्ररक्षक होता तिथपर्यंत आणि हा विकेट गमावला कोणी संघाने. नवीन बॅटर योगेश, बूम बूम योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि रन्स टोटल पाहू शकाल 17 धावेंवर पोहोचलंय स्कोर कार्ड. आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु शेलार ते अंबाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच संतोषजी गुरव साहेब सलगच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल आणि त्यांना विनंती करेल की आपण आमच्या व्ही आय बी टाईल्सवरती यावं आणि विराजमान व्हावं. विद्यमान अध्यक्ष साहेबांना विनंती करेल की आपण यावं आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या चेंडूवरती धावा मिळाल्या दोन धावा, 19 धावा जमा झाल्यात. हा देखील एक्स्ट्रा पॉईंटकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र चकावलंय चेंडूने चकावलंय आणि या चेंडूवरती देखील मिळते दोन धावा. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे, शेवटचं षटक मॅच बनवणारं ठरू शकेल, धावा मोठ्या बनवणारं ठरू शकेल. जिथे मात्र बनून राहावं लागेल या फलंदाजांना, योगेश सारखा घातक फलंदाज आहे, आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करणारा, मोठे फटके खेळणारा फलंदाज टीम जर्मन खोनी संघाचा. आणि त्याने सुरुवातीलाच दोन चेंडूवरती चार धावा घेतलेत, 21 अंक आला हातामध्ये आणि षटक क्रमांक 3. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, एलिव्हेशन कमी लाभलंय, उंची जास्त लांबी कमी आणि जेल निसटली आहे. मात्र दोन धावा कम्प्लीट होतील, रन्स वाढणार, टोटल धावा जमा झाले आहेत.
23 धावा, तब्बल 7 वेळा दुहेरी अंकामध्ये त्यांनी धावा घेतलेत। आणि टोटल धावांचा विचार केल्यानंतर मिस फिल्डिंग मुळे बऱ्याच धावा गेल्या, 23 संख्या इतवर गाठता जमलाय। चेंडू समाप्त झाले त्या षटकामधले 5, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आणि या शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज गोलंदाज मार्क वरती तयार आहे अर्षद योगेशच्या विरोधात। हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑफच्या वरून चाललाय, वन बाउन्स बनवून ठेवतोय प्रेक्षक चौकार। सन्माननीय श्रीयुत दीपकजी सावंत साहेब, त्याचबरोबरीनं सन्माननीय श्री महेशजी सावंत साहेब मालदेववरून या स्पर्धेकरिता अर्थातच स्पर्धेकरिता उपस्थित झाले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल। शेवटच्या षटकाचा खेळ या पहिल्या इनिंगमधला, आणि 3 षटकं संपल्यानंतर या बाउंड्रीच्या मदतीने 27 धावा, अजून देखील एक षटक, शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे। आणि माफी असावी, 3 षटकांची मॅच आहे। की स्पोर्ट्स महापुरी टीम आपण देखील, आणि मी विनंती करेल आई गावदेवी दोंडा वडवली संघ आपला कर्णधार देखील आमच्या समवेत संपर्क करावा। दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय भगवान मारुती चव्हाण साहेब, आणि सन्माननीय श्रीयुत भगवानजी चव्हाण साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातो आहे, तो मी सन्मान स्वीकारण्याकरिता साहेबांना विनंती करेल। त्याचबरोबरीनं सन्मान करण्याकरिता विनंती करेल विकास सुतेकर साहेबांना की आपण सन्माननीय भगवान मारुती चव्हाण साहेबांचं स्वागत तथा या ट्रॉफीमध्ये सन्मान करावा। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत भगवान पांडुरंग चव्हाण साहेब, जे माजी पोलीस पाटील आहेत लामज गावाचे, आणि त्यांना देखील मी हा सन्मान स्वीकारण्याकरिता विनंती करेल। आणि सन्मान करण्याकरिता विनंती करेल विकास सुतेकर साहेबांना पुन्हा एकदा की आपण भगवान पांडुरंग चव्हाण साहेबांचा सन्मान करावा या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबरीने आमच्या मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय श्रीयुत आनंदजी मोरे साहेब, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान होत आहे। मी विनंती करेल हा सन्मान करण्याकरिता सौरव चव्हाण यांना की आपण आनंद मोरे साहेबांचा सन्मान करावा। यानंतर नितीन उतेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आता सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो आहे, त्यांना देखील तो सन्मान स्वीकारावा याकरिता मी विनंती करेल। आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करेल अजित चव्हाण यांना की आपण सन्माननीय नितीनजी उतेकर साहेबांचं स्वागत आता सन्मान या स्पर्धेमध्ये करावा। टार्गेट सेट झालाय टीमसाठी, 28 धावा करायच्या आहेत, 18 चेंडू 28 धावेची आवश्यकता आहे। जर्मन खोनी संघाने या धावा जमा केल्या, 27-28 धावेचं टार्गेट मिचपोट कवाड संघासमोर। आणि यानंतरच्या सन्मानाकडे जाऊयात आपण, दीपकजी सावंत साहेबांचा सन्मान केला जातोय, मी विनंती करेल आशिष चव्हाण यांना की आपण सन्माननीय दीपक सावंत साहेबांचं जे रायगडहून या स्पर्धेकरिता उपस्थित झाले त्यांचा या स्पर्धेमध्ये स्वागत तथा सन्मान करावा आणि तो स्वीकारावा याकरिता मी आमच्या पाहुण्यांना विनंती करेल। त्यानंतर महेश सावंत देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील मी
सन्मान करावा याकरिता विनंती करेल आशीष चव्हाण यांना कि सन्माननीय महेश सावंत साहेबांचा आपण सन्मान करावा. नेक्स्ट मॅच प्रज्वल दळवी उपस्थित झाले त्यांचं देखील स्वागत करेल. जाऊया टॉसकडे. आपण टॉस करण्याकरिता मी विनंती करेल महेश सावंत यांना की आपण आमच्या नाणेफिकी कक्षामध्ये यावं, जिथे टॉस करण्याकरिता दोन कॅप्टन्स सज्ज झाले आहेत. टीम वकी स्पोर्ट्स महाबोली आणि आई गावदेवी धोंडा वडवली पश्चिम. चला मॅच स्टार्ट करा. अंपायर काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पोहोचवायचे आहेत. दीपक सावंत आणि महेश सावंत यांना स्वागत करण्याकरिता मी विनंती करेल आशिष चव्हाण यांना. आणि विनंती करेल दीपक सावंत साहेबांना की आपण आमच्या नाणेफिकी कक्षामध्ये यावं. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे, तरी विनंती करेल की आपण आमच्या नाणेफिकी कक्षामध्ये यावं. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, जी सेकंड राऊंड मधली पहिली मॅच असणार आहे. नाना आपलं आरबीआयच आहे, हेड्स टेल्स आणि कॉल देईल धोंडावडवली संघाचा कर्णधार प्रज्वल दळवी. हेड्स इज अ कॉल आणि टेल्स अर्थातच वक्की स्पोर्ट्स महापोली संघाने नाणेफेक जिंकली आहे. आणि मी मान्यवरांचं आभार मानेल आणि त्यांना विनंती करेल की आपण आमच्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हावं. अर्थात टॉस जिंकला, डिसिजन काय मेक करणार आहात? शतरक्षण. फील्ड चूज केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील फील्ड करत होतात आणि सेकंड इनिंग जशी स्टार्ट झाली थोडस दडपण वाढलं होतं. पुन्हा एकदा तोच निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा मापोलीचे तेच खेळाडू पाहायला मिळतील की पुन्हा एकदा जे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले नाही ते पाहायला मिळतील काय? बघू, आता आले तर घेऊन येतो, तेच पिलर खेळतील. नक्कीच प्रज्वल दळवी. नाणेफेक हरली आहे, फलंदाजी करायची आहे. दू धोंडा वडवली गावात कोणते नवीन चेहरे आपल्याला घेऊन पाहायला मिळेल मैदानात उतरेल? नवीन चेहरे तर खूप आहे, आवेश आहे आणि नवीन नवीन पोरांना चान्स देतो. टीम मध्ये चांगले खेळतात, प्रॅक्टिसला परफॉर्मन्स दाखवतात आणि मॅच मध्ये पण चांगला परफॉर्मन्स दाखवला त्यांनी. की दोन्ही संघांना शुभेच्छा देणार आहे आणि चांगली मॅच पाहायला मिळावी यासाठी आतुरतेने वाट पाहते. दोन टीम्स जिथे गावदेवी धोंडा वडवली पश्चिम आणि वक्की स्पोर्ट्स महापुली नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र चालू मॅच कडे जाऊयात. मॅच स्टार्ट करावी. ट्वेल्थ मॅन नाही आहे. ड्रेसिंग मध्ये नाही आहे. कोणी टीमला देखील माहीत असणार आहे ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. पॅनलाइज होऊ शकता. आपण पहिला चेंडू फेकला गेल्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू दक्षत सिंगवळे आणि व्हाईट बॉल आलाय. पहिला चेंडू उसळी घेणार आहोत. खातं उघडलं गेलंय आणि पॅनलाइज देखील होणार आहे आता खोणी टीम, कारण की त्यांचा ट्वेल्थ मॅन ड्रेसिंग मध्ये नाहीये, त्या कारणानं पॅनलाइज केलं जाईल. दोन धावेनी बॅकफुटवरून पंच केला, कव्हरच्या डोक्यावरून खेळला फटका. फटका चाललाय दणदण करत सरळ सीमारेखेच्या बाहेर चौकार. आमचे मान्यवर आमच्या या स्पर्धेमधून रजा घेताना त्यांचं मी मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी आपला मोलाचा वेळ आमच्या स्पर्धेकरिता दिलात. या चेंडूवरती आल्या चार धावा आणि पाच धावा स्कोर कार्ड मध्ये. दक्षत चिंगोळेच्या विरोधामध्ये कव्हरच्या वरून खेळलेला फटका. बॅट्समन वैभवच्या बॅटमधून आलेल्या या चार धावा आहेत. विशाल बराच कालावधीचा अनुभव आहे नॉनस्टॉक रेनकडे, तो देखील विस्फोट कबाड असंघाचा खेळाडू. हा चेंडू केवळ फ्लिक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला,
फील्ड केला जातो चेंडूला आणि तिथे मात्र एकच धाव मिळते विशाल एल सायकेरेनकडे. संतोष जादापा ही क्रिकेटची आवड असते, आपलं व्यावसायिक जीवन असू द्यात किंवा एखादा जॉब, त्यामधून देखील वेळ काढून वेळोवेळी कवाड संघाची मॅच काल देखील दोन ठिकाणी होती, एक मॅच तिकडे संपल्यानंतर माणूस पुन्हा एकदा लामज मध्ये आला. म्हणजे क्रिकेटची नितांत आवड आणि स्वतः या सिंहासनावर विराजमान उगाच झाले नाहीयेत संतोषजी गुरव साहेब. आणि पॅवेलियन मध्ये आपल्या खेळाडूंचा आता उत्साह वाढवण्यासाठी यांनी व्यासपीठ निवडलं नाही, खेळाडू मध्ये जाऊन थांबल्यात आणि चांगला खेळ त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आज देखील येतोय. विशालच्या बॅट मधून चौकार. विजय चार धावा या देखील मिळाल्या, टोटल 10 जमा झाल्यात. 28 लक्ष होतं आणि त्या 28 पैकी 10 धावा जमा झाल्यात आणि दक्षत चिंगवळेला आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. विशाल हा देखील फटका मिसक्यू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, क्षेत्ररक्षक पुढे आलाय शॉर्ट फाईन लेगला, मात्र ही कॅच मिस झाली आहे. पकडा कॅच, जिंका मॅच, मॅच बढू शकत होती. एक कॅच बघा ड्रॉप झाली जिथे योगेश याची, परंतु धावा त्या चेंडूवरती मिळाला. ते देखील आपण पाहिलं तर टार्गेट स्लाइसली वाढला, परंतु त्यानंतर विचार केला तर इथे धावा गेल्यानंतर संधी होती कमबॅक करण्याची, ती गमावली क्षेत्ररक्षकाने. आडव्या बॅटने फटका खेळला, अतडाऊस काव कॉर्नरकडे चेंडू जाणार, परंतु या चेंडूवरती मिळणार केवळ आणि केवळ एक धाव. रन्स पुढे चाललेत हळूहळू, 11 धावा जमा झालेत खात्यामध्ये, 12 धावा जमा झाल्यात, माफी असावी, 12 धावा जमा झालेत आणि शिल्लक राहिलेल्या आहेत केवळ आणि केवळ 16 धावा. रिव्हर्स अटेंड करायचा होता, चेंडूला सोडून दिलं, केवळ गोलंदाजाने भन्नाट वेगाने चेंडू हाताळला होता, ही त्याची चूक झाली आणि अगदी विकेट किपर बरोबर नजरांचे काही इशारे झाले नाहीत आणि हा चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप रिजनला. पंचांनी वाईड प्लस 4 धावा नोंदवल्यात, अर्थात चेंडू वाईड प्लस 4 5 धावा मिळतील. अंपांशी आर्ग्युमेंट करू नका, विनंती राहणार आहे. ऑफिशियल्स जो निर्णय देणार आहे तो मान्य करावा लागणार आहे आपणास. आणि रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, मात्र भन्नाट वेगाने चेंडू, अगदी चांगला चेंडू होता जरूर, मात्र अवांतर रेखेच्या बाहेर जसा चेंडू गेला तसा मात्र पनिश झाला आणि धावा या चेंडूवरती तब्बल मिळाल्या. 5 5 धावा मिळाल्यात आणि टोटल बढती होते धाव फलकावरती, 17 धावा या फलकावरती जॉईंट होते आमचे सिनियर कॉमेंटेटर, तथा ते देखील वन विभागात कार्यरत आहेत असे आमचे अमोलजी चव्हाण. महानगरपालिकेमध्ये देखील ते कार्यरत आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये, आणि ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल, यानंतर कॉम्बॉक्स मध्ये ते जॉईंट होणार आमच्या समवेत. श्री अमोल चव्हाण यांचं मी स्वागत करेल. तर मॅच मध्ये आता खराब चेंडू जसा आलाय ना, पूर्ण चित्र बदललं गेलं. 17 धावा. हा देखील फटका आडव्या बॅटने खेळला, मात्र आतिश कॅच वरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल, मात्र चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेखेच्या बाहेर मिड विकेटला. 1 बाउन्स डन डन करणारा चौकार. टोटल धावा पहा 21 झाल्यात, पॅनलाइज केलं गेलंय जर्मन खुनी संघाला आणि त्या पॅनलाइज झालेल्या 2 धावा मिड स्पोर्ट कवाड संघाच्या धाव फलकामध्ये ऍड करण्यात येतात. अशा टोटल धावा मिड स्पोर्ट कवाड संघाच्या खात्यामध्ये जमा होते, त्या 23 विजयासाठी शिल्लक राहते. 12 चेंडू मागे 5 धावा. नेक्स्ट मॅच वक्की स्पोर्ट टीम टॉस जिंकलाय, आपण
सज्ज राहावं, क्षेत्ररक्षण जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये उतरावं आपल्या संघाला, यासाठी मी कर्णधाराला विनंती करेल। आणि इथे ही मॅच 12-5 ची मॅच शिल्लक राहिली आहे, दक्षतचं षटक समाप्त झालंय आणि दक्षतचं हे षटक संपल्यानंतर गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दर्शन, दक्षतचा भाऊ दर्शन आता गोलंदाजीसाठी आलाय। बारा पाच ची मॅच आहे आणि डाव्या हाताने पहिला चेंडू हवेमध्ये आहे, मॅच सोडली नाहीये, पहा प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, मात्र इथे सिंगल मिळाली, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये। सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात, 24 रन जुड़ चुके हैं, 24 धावा जॉइंट झाले, 4 ची दूरी आहे। वैभव विशाल ने अगदी चांगली पारी खेळली आहे, जिथे नो लॉस विजयाच्या समीप नेऊन ठेवले आता संघाला अगदी उंबिरड्यावरती, एक पाऊल आता जिथून विजय आपल्या समीप उभा राहणार आहे। इथे हाना हाना सुरू आहे धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पॅडवर चेंडू आल्यानंतर अपील मागितली गेली गोलंदाजाकडून, राजेंद्र बजाके सरांनी सांगितलं हा पिचिंग बाहेर होणारा चेंडू आहे, त्या कारणानं इथे फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये अर्थातच विशाल मिड विकेटला देखील ऑन साइडला फटका येतोय, चेंडूवरती सिंगलच मिळेल आणि त्यानंतर पाहावी लागेल फेक झाल्यानंतर। इथे सरळ हातामध्ये फेक करण्याची आवश्यकता होती, मात्र वन बाउन्स टू बाउन्स शेवटी चेंडू वळण घेत घेत सरळ बॅकअपला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील चकून गेला, 2 धावा या चेंडूवर मिळाल्या, अशा जमा झालेल्या टोटल धावा आहेत 26 आणि केवळ 2 धावेची आवश्यकता आहे मिस पोट कवाड असंघाला विजयासाठी। धीम्या गतीचा चेंडू होता हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येणार दक्षत चिंगोळे, सोपी कॅच होती त्यासाठी आणि जी नो लॉस पारी चालू होती, विदाउट लॉस पारी सुरू होती, तिथे मात्र विकेट मिळाला तो विशाल याचा। दर्शन 2 धावेची आवश्यकता विजयासाठी, हा फटका देखील फसलाय परंतु विकेट पुन्हा एकदा। दोन धावेसाठी खूप मेहनत करावी लागते, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार, 2-3 वेळा आपण डगआउट मध्ये पाहिलं असेल की सगळे खेळाडू उठले, त्यांना म्हटलं मॅच संपली की काय, पुन्हा एकदा विश्रांती घेतली, 2 विकेट गेले। क्रिकेट आहे, क्रिकेट असा गिरगिट आहे जो रंग बदलणे मी देरी नाही करता, आणि इथे देखील रंग बदलला गेला, लास्ट ओव्हर पर्यंत मॅच खेचली जाणार का याकडे फक्त लक्ष आता केंद्रीकरण केलं जात आहे। दर्शन अहो हा देखील विकेट मिळवण्याचे चान्सेस होते परंतु दाद देईल ती गोलंदाज दर्शन याची, जिथे मात्र त्याने अगदी ऑन साइडला सिली मिडॉनला त्याच्या तोबडा पुढे एक क्षेत्ररक्षक तैनात केला, म्हणजे काय कॉन्फिडंट होता, पुढेच चेंडू हाताळला
आणि इथे देखील संधी निर्माण झाली होती, मॅच नाही सोडली पा, प्रयत्नाबरी परमेश्वर म्हणलं जातं, प्रयत्न केले जातात, कारण की प्रयत्न मी मगाशी देखील म्हणलो आहे की ज्या वेळेला प्रयत्न संपले जातील त्यावेळेला या क्रिकेटच्या पटलावरती आपलं अस्तित्व संपलं जाणार आहे. सहा चेंडू आणि आता एका धावेची मॅच शिल्लक राहिली आहे. हळूहळू जसे आता निर्धाव चेंडू जातील तशी मात्र मॅच बनणार आहे, आणि एका धाव जरी आली अर्थात एका धावेची मॅच आहे, आणि ती एक धाव जरी आली तरी सुद्धा मॅच गमावली जाणार आहे. मेच पोट कवाड संघाचा फलंदाज, फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवर, अमित फलंदाजीसाठी आहे, ज्याने येता येता हवेमध्ये स्वार केला होता चेंडूला, त्याचा देखील धोक्यामध्ये होता विकेट, मात्र ती कॅच निसटली. अगदी वेगाने चेंडू होता, प्रयत्न केले अतिशयाने परंतु कॅच निसटली. त्यानंतर मात्र स्वतः आता चेंडू हातामध्ये घेतोय गोलंदाज आतिश. सहा चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका, विनंती करेल मी. इनफील्ड मध्ये अर्थातच नजदीकी बनवली जाईल, जवळीक साधली गेली, क्षेत्ररक्षण जवळ केलं गेलंय, कारण की सहा चेंडू मध्ये डिफेंड करायची एक धाव, एक धाव वाचवली जाणार काय, हा नवा विक्रम पुन्हा एकदा खोनी गावामध्ये केला जाणार काय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, दर्शन पोहोचेल काय, पोहोचला जरूर, मात्र चेंडू निसटलाय आणि निसटले ही मॅच, आणि जिंकली आहे मिस पोट कवाडनी ही मॅच. मॅन ऑफ द मॅच गोलंदाज अतुल, अर्थातच सहा धावा त्याने दिल्या आणि या मॅचचा तो ठरलाय शिलेदार. अतुलला विनंती करेल आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. सन्माननीय सुशांत सुरेश चव्हाण यांच्या माध्यमातून मिळालेली आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, ती कलेक्ट करावी. त्याचबरोबर नॅशनल एक्स सेंटर यांच्या माध्यमातून मिळालेली कोल्ड्रिंक, ज्यांचे प्रोप्रायटर आहेत संकेत चव्हाण, संकेत जाधव आणि त्यासोबत रोहन जाधव, आपण हे अवॉर्ड कलेक्ट करावा आणि अवॉर्ड देण्याकरिता मी विनंती करेल आनंदजी निकम साहेबांना की आपण आणि गोलंदाज अतुलला विनंती करेल की आपण आपली ट्रॉफी घेण्याकरिता आमच्या मंचावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मॅच आता तीन षटकांच्या आहेत, याकडे आपण लक्ष द्या, नोंद घ्या याची की तीन ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये 25,000 रोख आहे, त्याचबरोबरीने द्वितीय पारदर्शिक 15,000 रुपये रोख आहेत, तृतीय पारदर्शिक आणि चतुर्थ पारदर्शिक रुपये 7,000 रोख आहेत. आणि ही बक्षीस देणारे दाते आमचे आज नक्कीच या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता आम्हाला येणार. प्रथम पारदर्शिक आम्हाला लाभलं आहे अतुल बहिराम निवळे यांच्याकडून, जे युवा उद्योजक आहेत कैलासवासी रंजना बळीराम निवळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अतुल बळीरामजी निवळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख स्वरूपात 25,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. नक्कीच साहेबांचं धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे. यशस्वी आयोजनामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की कोणाचा ना कोणाचा पाठीराग लागतो, असं आमचे निवळे साहेब यांच्या माध्यमातून फर्स्ट क्रॅश प्राईज आम्हाला लाभलं आहे, त्याचबरोबरीने तृतीय क्रमांकाचा कॅश प्राईज आम्हाला लाभलाय. आमच्या गावातलं डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थातच आमच्या सचिन दादा, सन्माननीय सचिन दगडू चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 15,000 रुपये रोख आणि ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे.
चतुर्थ पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक दोघे बंधू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे चतुर्थ आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं असे आमच्या गावातील अर्थातच ज्यांचे ज्वेलर देखील आहे रमेश विठ्ठल देवरुखकर सुवर्णकार आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू सन्माननीय श्री संतोष विठ्ठल देवरुखकर जे उपशाखा प्रमुख आहेत दादर येथे अर्थातच दादर म्हणलं दादर वरळीचा परिसर म्हणलं तर शिवसेनेचा भगवा झेंडा वेळोवेळी तिथं फडकताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या शाखेचे ते उपशाखा प्रमुख आहेत अशा आमच्या गावातील या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून लाभलेलं आहे चतुर्थ क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सामनावीर ट्रॉफी आणि त्याचबरोबर जी कोल्ड्रिंक आहे ती सुशांत चव्हाण यांच्या माध्यमातून सुरेश चव्हाण यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी लाभली आहे त्याचबरोबर कोल्ड्रिंक जी आहे ती नॅशनल एक सेंटर आणगाव प्रॉपरायटर संकेत जाधव आणि त्यांचे बंधू रोहन जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे रोख स्वरूपात अनेकशे आम्हाला दाते लाभले अर्थातच कबाडची मॅच झाली आता परंतु निलेश दादा गुरव यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपाची आम्हाला मदत लाभली आहे जे माजी सरपंच देखील होते युवा अध्यक्ष आहेत भिवंडी नक्कीच युवा अध्यक्ष अर्थातच युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत भिवंडी भाजपचे त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात आम्हाला मदत लाभली आहे ज्ञानेश्वर पवार साहेब वेळोवेळी आम्हाला मदत करतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील आमच्या या स्पर्धेकरिता आर्थिक स्वरूपाची मदत लाभली मात्र जाऊया मॅच कडे सगळे दाते येणार आहेत आज मॅच ऑन होईल मात्र कॉम बॉक्स मध्ये फेरबदल अमोल चव्हाण येणार यावेळेला मायक्रोफोन वरती